संपूर्ण भारतात लोकसभा निवडणूक प्रारंभ झाली असून किंबहुना पहिला टप्पा देखील समाप्त झाला आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा लक्षवेधी ठरत आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रक्षाताई खडसे यांची जागा तर दुसऱ्या बाजूला जळगाव लोकसभेची जागा ही महत्वपूर्ण. याचे कारण म्हणजे बारामतीची जरी जबाबदारी माझ्यावर सोपवली तरी मी तेथील जागा जिंकून आणेल असा दावा करणारे गिरीशभाऊ महाजन आता दोघे जागा जिंकून आणतात की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर दुसऱ्या बाजूला रावेर मतदारसंघात रक्षाताई खडसे यांची सुरुवात बऱ्यापैकी झाली होती. मात्र नाथाभाऊ रुग्णालयातून आपल्या कर्मभूमीत परतल्यानंतर जो जोश आणि उत्साह रक्षाताईंमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला त्यामुळे निश्चितच रावेर मतदारसंघात रक्षाताईंचा विजय हा निश्चित झालेला दिसून येतो. मात्र दुसऱ्या बाजूला 89 तिकीट कापल्यापासून भाजपचा पराभव होणार हे चित्र अद्यापही स्पष्ट आहे. स्मिताताई उदय वाघ यांना तिकीट दिल्यानंतर पराभव होताच ऐनवेळी उन्मेष दादांना जरी तिकीट दिले तरी अद्यापही परिस्थिती सुधारायला तयार नाही. आणि आज 17 एप्रिल रोजी अचानक दुपारी 3 वाजेपासून माजी खासदार नानासाहेब एटी पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ही बातमी सोशल मीडियावरून प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजू लागली. या संदर्भात धैर्य न्यूजने नानासाहेब एटी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता रात्री 9 वाजेच्या सुमारास पारोळा येथे हायवेवर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, मी भाजपमध्येच आहे व भाजप मध्येच राहणार. बघूया त्यांच्याच तोंडून प्रतिक्रिया. आज सोशल मीडियावरती कोणी माझ्या विरोधकांनी आजपर्यंत जे कटकारस्थान करून मला पक्षातून तिकीट कापण्यापर्यंत जे प्रयत्न केले ते अजूनही स्वस्थ बसलेले नाहीत. पण त्यांनी आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे एक खोटी माझी क्लिप तयार करून ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण सोशल मीडियावरती ती क्लिप व्हायरल केलेली आहे. मी आज तमाम माझ्या सर्व बांधवांना एक सांगू इच्छितो, विनंती करतो, मी असा कुठलाही गैरप्रकार केला नाही. भारतीय जनता पार्टीने मला खूप काही दिलेलं आहे. 10 वर्षापर्यंत मला खासदाराची संधी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्यावरती माझा खूप मोठा विश्वास आहे. आणि या आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शहा यांच्या सर्व मार्गदर्शनानुसार मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत आहे. परंतु मला पक्षामधनंसुद्धा बदनाम करून या पद्धतीने जे कटकारस्थान रचलं जातं आहे याकरता मी आज आपण जनतेसमोर या खोट्या क्लिपच्या संदर्भात आपल्याला खुलासा करण्याकरता आज आलेलो आहे. मी कधी भारतीय जनता पार्टीमधून कधीही मी जाणार नाही. मी आजही भारतीय जनता पार्टीत आहे आणि शेवटपर्यंत मी भारतीय जनता पार्टीतच राहणार आहे. परंतु त्या मतांच्या लालचेने मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून मला बदनामीचं षडयंत्र शेवटपर्यंत पक्षातनंसुद्धा बदनाम करण्याचं जे चाललेलं आहे या खोट्या क्लिपवरती कोणीही विश्वास ठेवू नये. 24 तारखेनंतर मी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमितजी शहा यांच्याकडे ही संपूर्ण तक्रार करणार आहे. मला निश्चित कल्पना आहे या संदर्भात हे षडयंत्र कोणाच्या मार्फत रचलं जाते. परंतु याची शहानिशा मी 23 तारखेनंतर देश आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांसमोर हे संपूर्ण किस्सा त्यांच्यासमोर मांडणार आहे. मी आपण सर्वांना आज विनंती करतो आहे, मी भारतीय जनता पार्टीतच आहे, अशी कुठल्याही आपणवरती आपण विश्वास ठेवू नका. शेवटपर्यंत मी भारतीय जनता पार्टीतच राहणार आहे. न्यूज संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील.